आयुष्यामध्ये असं असंख्य वेळेस होतं की आपल्या मनासारखं काहीच घडत नसतं, आपली वेळ जी आहे ही चांगली चालत नसते, एकदम विपरीत परिस्थितीमध्ये आपण असतो. आपल्याला अपेक्षा असते की या विपरीत परिस्थितीमध्ये आपली हक्काची माणसं आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहतील, मात्र एक्झॅक्टली अपोजिट होतं. जसं आपला वाईट वेळ सुरू होतो ना मित्रांनो, आपल्याला एक एक जण सोडून जायला लागतो, आपली अगदी रक्तातली नाती, आपली अगदी हक्काची जवळची माणसं आपल्याला सोडून निघून जातात आणि आयुष्याच्या वाईट काळामध्ये आपण एकटेच उरतो. आजची गोष्ट मित्रांनो ह्यावरच आहे. एका मुलासोबत एक्झॅक्टली असंच घडतं, त्याचा बिझनेस जो आहे हा बंद पडतो, त्याच्या आर्थिक संकटांनी त्याला सगळं व्यापलेलं असतं, त्याच्या जवळचे माणसं त्याला सोडून जायला लागतात, तो नैराश्यात जातो आणि त्याला प्रश्न पडतो की ही माझी माणसं होती, यांना मी माझं समजायचो, हे सगळे मला सोडून चाललेत, मी नेमकं करू तर करू काय. तो धावत पळत त्यांच्या गुरुजींकडे जातो, त्यांच्या गुरुजींना सांगतो की गुरुजी मला कळत नाही आहे, माझी आपली माणसं, माझी घरातली माणसं मला सोडून चालली आहेत, माझ्याशी बोलणं बंद करतायत, त्यांचं वागणं बदललंय, मी एकटा पडतोय, मी काय करू, माझ्याबरोबर कोणीच नाही आहे जो मला साथ देईल, या कठीण परिस्थितीला पार करायला माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील. गुरुजी त्याला दोन एकदम सोपे प्रश्न विचारतात, जे आज मी तुम्हाला विचारणार आहे. जर तुम्हाला आज रात्री संध्याकाळी फिरायला जायचे, सहज चक्कर मारायला बाहेर पडायचे, तुम्ही जर तुमच्या मित्रांना फोन केला तर किती मित्र तयार होतील? तर गुरुजी त्या मुलाला हाच प्रश्न विचारतात. तो मुलगा म्हणतो मी इथं सांगतो काय गुरुजी, मला विचारता काय? गुरुजी म्हणतात नाही सांग ना, तुला फिरायला जायचे, फोन केला किती मित्र येतील? तो मुलगा म्हणतो गुरुजी 15-20 मित्र तर 100% येतील. गुरुजी म्हणतात आता त्याच मित्रांना जर तू फोन केलास आणि सांगितलं की मला माउंट एव्हरेस्ट चढायचं आहे, किती लोक येतील? तर म्हणतो गुरुजी कोणीच येणार नाही. गुरुजी म्हणतात बरोबर, मार्ग जेवढा सोपा, रस्ता जेवढा सोपा, तेवढे सोबती जास्ती असतात, मात्र मार्ग जेवढा कठीण, जेवढा खडतर तुमचा प्रवास आहे, तेवढे सोबती कमी असतात. कदाचित हे एकमेव कारण आहे की ज्या पण महागड्या गाड्या असतील ना, त्यांना दोनच सीट असतात, कारण शेवटपर्यंत साथ देणाऱ्यांना मोजकेच माणसं उरतात. मलाही तुम्हाला हेच सांगायचं आहे, तुमच्या आणि माझ्या आयुष्याच्या या कठीण प्रवासामध्ये सोबती कमी असतील, कारण आपला प्रवास खडतर आहे, आपला प्रवास अवघड आहे, आणि अवघड गोष्टी ज्या आहेत, ही करायची धमक, ही करायची जिद्द फार कमी लोकांमध्ये असते. त्यामुळे जर तुमच्या या आयुष्याच्या प्रवासामध्ये तुम्ही एकटे पडत असाल, आपली अगदी जवळची हक्काची माणसं सोडून चालले असतील, तर जाऊ द्या, कारण ते होणारच, आपला प्रवास खडतर आहे, आपलं शिखर उंच आहे, त्यामुळे एकटे भिडा. नाव माझं सोहम, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली खाली मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका, आणि तोपर्यंत भेटते रहो बॉस.